ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, गाना आए या ना गाना चाहिए। तर नमस्कार मित्रांनो, माझं गाऊन पण झालेलं आहे आणि आंघोळ करून पण झालेलं आहे, तर आता मी रेडी झालेलो आहे आणि आज आहे आपली सुट्टी। तर सुट्टीच्या दिवशी आपण काय करणार आहे याचाच ब्लॉग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि आत्ताच दिवसाची सुरुवात झालेली आहे, म्हणजे दिवसाची सुरुवात तर खूप आधीपासूनच झाली, पण खूप सारी कामं होती, पण आता मी फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि चला तर म्हटलं आजच्या आपल्या ब्लॉगला सुरुवात करू। तर मित्रांनो, सकाळी उठल्यापासूनच माझी खूप सारी कामं चालू होती आणि घरात क्लिनिंग, म्हणजे ॲक्च्युली काय मला जी ना ती स्वच्छता खूप आवडते आणि मी बऱ्याच ठिकाणी स्वच्छता, म्हणजे माझा रूम असेल तर जितकं माझ्याकडनं होईल तितकं जास्तीत जास्त स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येकानेच ठेवली पाहिजे। तर मग मला ज्या दिवशी पण सुट्टी असते त्या दिवशी मी जास्तीत जास्त कसं क्लिनिंग करता येईल, आणि समजा जर बाहेर मला जायचं असेल तर ते शक्य नाही होत, पण जर मी घरी असलो तर मग आज मी लवकर उठलो सकाळी, म्हणजे इतर टायमाला थोडं मला उशीर होतो कारण की रात्री पण मग थोडं लेट झोपतो, तर मग सकाळी थोडं लेट होतो उठायला, पण आज मी लवकरच म्हणजे 6:45 उठलो आणि पूर्ण घराची क्लिनिंग केली। तुम्ही बघू शकता म्हणजे पूर्ण स्वच्छता केलेली आहे मी, आज सगळं क्लिनिंग करून टाकलेलं आहे। आणि आमच्याकडे थोडं पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे, तर नळ वगैरे पण आलेले होते, तर मग सगळं स्वच्छ धुतलं आणि सर्व झाडलं पुसलं सगळं केलं। आणि दादा आणि बहिणी दुसरीकडे शिफ्ट झालेली आहे बाहेर गावाला कामानिमित्त, तर मग घरी आता आम्ही तिघंच असतो, तर त्यामुळे थोडं मम्मीकडनं पण क्लिनिंग वगैरे होत नाही, तर मीच सगळी हेल्प करत असतो, तर असं सगळं आहे। आणि त्यामुळे पुण्यानंतर पुण्याहून आल्यानंतर तर मी काही ब्लॉग वगैरे शूटच केल्यानंतर, कारण की कामं इतकं बिझी होऊन गेलो होतो तर वेळच नव्हता मिळत ब्लॉगसाठी। आणि माझं सध्या मी ना हेल्दी लाईफ फॉलो करतो, हेल्दी म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत थोडंसं मी जेवण वगैरे कंट्रोल केलेलं आहे, ऑइली वगैरे मी अवॉइड करतोय। आता हे किती दिवस करणार आहे माझं मलाही नाही माहिती, पण मी सध्या तरी फॉलो करतो, त्याच्यामुळे तुम्हाला माझे फूड ब्लॉग पण बघायला मिळत नाही, कारण की मी सध्या जे स्टॉप केलेले आहे म्हणजे ऑइली वगैरे खाणं आणि स्वतःसाठीच करतोय हे सर्व, पण तुमच्यासोबत शेअर करतोय। तर असं सगळं चाललेलं आहे, चला तर म्हटलं आज सुट्टी आहे आणि तुमच्यासोबत ब्लॉग शूट केला नाही असं तर काही होत नाही। तर आजच्या दिवसात आपण काय करणार आहे, आजच्या दिवसात आपण खूप साऱ्या गप्पा करणार आहे आणि जे काही ॲक्टिव्हिटी करेल मी तुमच्यासोबत त्या तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच। मी वरती आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता, तर हे जे झाडं आहे ना याच्यामुळे मस्त हवा चालते, रात्री पण इथं खूप छान वाटतं। आणि आता थोडं ऊन पडायला सुरुवात झालेली, तर 11-12 वाजेपर्यंत एकदम कडक ऊन पडतंय धुळ्यामध्ये आणि हवा चालू असल्यामुळे म्हणजे आमच्या इथं तरी काय एवढं वाटत नाही गरमी। तर इथं मस्त रूममध्ये आणि हा माझा रूम आहे, तो भाई आप देख सकते यहाँ पर हमारा हेल्दी नाश्ता आ चुका है। तर मम्मीने ही स्प्राउटची उसळ केलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथं खूप सारे टमाटर आणि काकडी वगैरे पण मस्त कट करून दिलेली आहे, मस्त लिंबू पिळून तुम्ही खाऊ शकता, जे की हेल्दी असतं आणि तुमच्या म्हणजे शरीरासाठी पण खूप चांगलं असतं, पौष्टिक असतं। तर यात आपण टमाटर आणि बारीक चिरलेली काकडी त्याचबरोबर कोथिंबीर टाकूया, या तुम्ही पण नाश्ता करायला, मी पण नाश्ता करतोय। काय करता तुमच्या बाहेरच्या समोसा कचोरीला, असं दुसरं घरी बनवा आणि एन्जॉय करा, मस्त लागतं एकदम। तर आता आहे ना मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगायला सुरुवात करणार आहे, म्हणजे माझ्या आयुष्यातल्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ऑलरेडी आता मी माझी डेली लाईफ तुमच्यासोबत शेअर करत होतो, पण आता मी जरा काहीतरी वेगळं सांगणार आहे तुम्हाला, तर त्याचेच तर ब्लॉग येतील। तर आम्ही घरामध्ये तिथं म्हणजे मी एक मिडल क्लास फॅमिलीमधूनच होतो, तर आम्ही तिघं भाऊ बहिणी होतो, तर मला सगळ्यात मोठी बहीण, त्यानंतर मग माझा मोठा भाऊ आणि मग मी, लाडका आणि दोडका आमच्या घरामध्ये मीच होतो, म्हणजे आहे अजून पण म्हणजे तसंच आहे मी थोडंसं, तर मला राग लवकर येतो काही गोष्टींचा, पण समजदार पण मी तितकाच होतो लहानपणापासूनच। आणि सगळ्या गोष्टींची म्हणजे मला लवकर असं वयाच्या आधीच मी सगळ्या गोष्टी मॅनेज पण करायला शिकलो होतो आणि प्रत्येक गोष्ट समजूतदारपणाने पण मी घ्यायचो, मला सिच्युएशन लवकर कळतात आणि त्या हँडल म्हणजे कठीण परिस्थिती तर हँडल करता येतात, पण काही गोष्टी पण चांगल्या प्रकारे हँडल करायला जेव्हा मी बाहेर गावाला गेलो शिक्षणाला तेव्हा जास्तीत जास्त गोष्टी मी शिकलो अजून। तर घरात कसं लहान असल्यामुळे म्हणजे 10वी 11वीपर्यंत तर आपल्याला काही गोष्टी समजतच नसतं, आपण इनमॅच्युअर असतो आणि जसं जसं गोष्टी आपल्याला समजायला लागतात तसं तसं मग
आपण त्या गोष्टीतून मग बऱ्याच आपण पडतो, धडपडतो आणि आपण त्याच्यातून नवीन नवीन मग येणारे एक्सपिरियन्स शिकत असतो. हे माझ्याच बाबतीत नाही, तुमच्या बाबतीत पण होत असेल, आय नो दॅट. पण मी माझ्या गोष्टी सांगतोय, तर असं सगळं होतं आणि त्यात मग शिक्षण आणि सगळ्या गोष्टी हँडल करत करत मग आता एक मी बिझनेस हँडल करतो आहे आणि त्याच्यासोबत मी ब्लॉगिंग पण करतो आहे. शिक्षण पण मी थोडंफार केलेलं आहे, जास्त नाही केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असतो आणि मला या गोष्टी करायला पण खूप आवडतात. कारण की माझं असं म्हणणं आहे की कामासोबत आपण आपली आवड पण जपली पाहिजे. कारण की म्हणजे ते म्हणतात ना, आयुष्य खूप सुंदर आणि छोटंसं आहे, तर ते जगून घेता आलं पाहिजे. कारण की गेलेली वेळ ही कधीच परत येत नसते आणि येणारी वेळ कशी असेल ही सांगता येते. त्यामुळे आजचा जो दिवस आहे, आजचा जो क्षण आहे, तो एन्जॉय करून घ्या आणि आज तुम्हाला जितकं भरभरून जगता येईल तितकं भरभरून जगून घ्या. हेच माझं मत आहे आणि मी पण त्याच गोष्टीला फॉलो करत आलेलो आहे आणि याच्या पुढे पण करण्याचा प्रयत्न करेल. तर उन्हाळ्याचे दिवस आहे, मग मी घरात असं शॉर्ट पॅन्टवर वगैरेच राहतो, जेणेकरून थोडंसं इथं गर्मी होते ना धुळ्यामध्ये. इकडं पण आमचा एक मिरर आहे आणि तुम्ही बघू शकता, आयफोन दिसतोय का तुम्हाला माझा. तर हे माझं दुपारचं मील आहे आणि त्यात मी घेतली कोशिंबीर, शेपू पालकची भाजी आणि भाकरी. आता मी घरात फेऱ्या मारतोय, दुपारचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि बाहेर खूप अंधार, म्हणजे बाहेर खूप सॉरी ऊन असतं. तर मग घरात मग आम्ही असं सगळं म्हणजे पडदे वगैरे लावून असं थोडा अंधारा करतो, जेणेकरून मग थंड हवा वाटेल. माझं जेवण झालेलं आहे आणि मी आता जेवण झाल्यानंतर फेऱ्या मारतोय. सकाळपासून थोडा पण मी आराम नाही केलेला आहे, काही ना काही माझं काम चालूच आहे. आणि आता पण जेवण झालं तर म्हटलं चला थोडंसं झोपायला नको, पहिले फेऱ्या मारून घेऊया. तर मग आता फेऱ्या वगैरे मारतोय घरातल्या घरात, बाहेर तर जाऊ शकत नाही ऊन आहे. तो वैसे तो मी दुपार बसत नाही, पण आज मी लगे तर आज म्हणजे दुपारी मी थकलेलो होतो आणि खूप कामं पण केलेली होती, तर मग थोडंसं झोपलो होतो आणि आता थोडंसं चहा वगैरे घेतो, मग पुढचं जे काही काम असेल तर ते करूया. तर आता मी चहा आणि टोस्ट घेत आहे. तर बालाजी मंदिरात मी नेहमी जातो तुम्हाला माहिती आहे, तर आज मी फक्त दर्शन घेऊन येणार आहे. तिथं रोज म्हणजे दर शुक्रवारी भजन होतं, तर त्या भजनाला आज मी काही थांबणार नाही, फक्त दर्शन घेऊन मी लगेच येतो. कारण की मला एका ठिकाणी हॉस्पिटलला पण जायचं आहे, तर आमच्या बाजूचा जो दादा आहे तर त्याला बरं नाही, तर तो हॉस्पिटलमध्ये, तर त्याला पण बघायला जायचं आहे. सो मी लवकरात लवकर दर्शन घेतो, मग हॉस्पिटलला जातो. तर सिम्पल व्हाईट टी शर्ट वेअर केलेला आहे मी आणि चला तर मग निघूया आता जायला. हॅलो मम्मी. हॅलो, कशी आहेस? मजेत. आणि उन्हाळा कसा आहे? उन्हाळा कडक आहे बाबा. काय बनवते आणि? मी आता डोसे बनवते. आज डोस्यांचा प्लॅन आहे का? हो. आणि कसले हे बनवलेले डोसे तू? उडदाच्या डाळीचे आणि त्याच्यात हे तांदूळ वगैरे. तर गरम तर भरपूर होत आहे आणि मम्मीने आज छान माझ्यासाठी मस्त डोसे वगैरे केलेले. तर डोस्यांचा प्लॅन आहे आणि त्यासोबत चटणी आणि वड्याची भाजी आहे. तर मस्त पैकी आता मी एन्जॉय करणार आहे माझं जे संध्याकाळचं मील आहे. तर आणि तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. तर इथं छान पप्पाने आंबे वगैरे आणलेले आहेत मस्त एकदम. तर इथं आपले गरमागरम डोसे आणि वट्याची भाजी चटणी रेडी आहे आणि आम्ही सर्वजण आता जेवणाला बसत आहे. तर चला तर मग तुम्ही पण सर्वजण या जेवायला, आणि खूप छान आणि टेस्टी झाले होते डोसे. आता माझं जेवण झालेलं आहे आणि मी बाहेर फेऱ्या मारतोय. तर हे शेजारच्या आमचं कंपाऊंड कंबाईन आहे, तर माझी मोठी फेरी असते. इथे या गुड्ड्या मेड्ड्या बसल्या आमच्या कॉलनीच्या, अंधारा दिसतोय तुम्हाला. तर असं माझ्या सकाळ म्हणजे जेवण झाल्यानंतर अशा इथे फेऱ्या असतात. आणि हे आमचं कंपाऊंड आहे आणि हे आमचं कूलर आहे. इथं बाहेर लावलेले पाणी भरावं लागतं याच्यात रात्री. चला तर मग मित्रांनो, आता ब्लॉगची एंडिंग घेण्याची वेळ आली. आणि तर असं सगळं माझं रेग्युलर शेड्यूल असतं आणि सुट्टी म्हटली की सुट्टीचा दिवस कुठे उगतो आणि कुठे मावळतो काहीच कळत नाही.
तर बघता बघता सकाळची संध्याकाळ होऊन गेली आणि आता झोपायचीच वेळ झाली. तर असं सगळं माझं शेड्यूल होतं. आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण की येणाऱ्या दिवसांमध्ये खूप छान छान ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून आणि असंच आपण भेटत राहू आणि नवीन नवीन गप्पा गोष्टी मी तुमच्यासोबत करत राहीन. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.